आमचा प्रयत्न हा आहे ह्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं की ही राज्याची निवडणूक आहे. राज्यात 16,000 आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांना परावृत्त करण्याच्या करता हे सरकार सबशेल अयशस्वी ठरलेलं आहे. पीक विम्याच्या मध्ये विमा कंपन्या गडगंज श्रीमंत झाल्या, करोडो रुपये कमवले. माझा शेतकरी मात्र पूर्णपणे वाऱ्यावर उद्ध्वस्त झालेला ते पाहायला मिळतोय. ते आम्हाला निवेदन देत आहेत सगळ्यांना की बाबा आमचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीये. माझ्या यवतमाळमध्ये सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाची पीक आहे, त्याच्या पीक विम्याचे किती पैसे यवतमाळला आले, बाकीच्या पिकाचे आले, जी पिकं आमच्याकडे नाही आहेत त्याचे पैसे दिले, आणि जे मेजर पीक आहे ज्याच्यातनं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत होणार आहे ते मात्र दिलं जात नाही. कर्जमाफी, 3-3 वर्ष कर्जमाफी चालती का? कर्जमाफी आम्ही पण केली होती ना, स्वतः त्या पक्षातले महत्त्वाचे लोक सांगतात की आम्ही नाराज आहे या कर्जमाफीवर. सांगितलं की नाही एकनाथ खडसेंनी 2 दिवसापूर्वी. तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो, आम्ही काही बँका चालवतो त्यांना कळवण्यात आलेलं आहे 2 वर्षाचं व्याज तुम्हीच भरा बँकेत. अरे बँक कुठं भरणार, बँकेला NPA असं कसं सांगता येईल, कुठली बँक भरते बघू. जे शक्य नाही, जे व्यवहारात बसत नाही, जे नियमात बसत नाही, जे नाबार्डनी RBIनी डायरेक्शन दिलेले, दुसऱ्यांदा पुन्हा जबरदस्त बहुमत नरेंद्र मोदी साहेबांना दिलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला पटो किंवा न पटो, भाजपला कौल दिलेला नाही, नरेंद्र मोदी साहेबांना त्या व्यक्तीकडे बघून कौल दिलेला. एक तसं नाही हो, ही फॅक्ट आहे ना. तुम्ही बघा, भाजपचे अनेक दिग्गज नेते आज काही हयात नाही आणि काही जण बाजूला पडलेले. ते केपेबल असताना ते बाजूला ठेवायचे का काय करायचं हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्याहीबद्दल मला टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही, पण मी फक्त लक्षात आणून देतो. आणि त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा असं काही माहोल तयार झाला आणि लोकांना एक सर्व स्तरातल्या लोकांना त्यांच्याबद्दल जे एक विश्वास वाटतो त्याच्यातून ते घडलेलं आहे. पण तुम्ही जसं मला 3 महिन्यापूर्वीच्या निवडणुकीची आठवण करून दिली, तसंच 6 महिन्याच्या पूर्वीच्या निवडणुकीची आठवण करून देतो. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथले निकाल काय लागले. तिथं लोकांनी मोदी साहेब पण प्रचाराला जाऊन देखील त्या पक्षाला बहुमत दिलं नाही, तिथं बदल केला. याचा अर्थ जनता भारताची निवडणूक आली, लोकसभेची आली की वेगळा विचार करते, विधानसभेची आली की वेगळा विचार करते, तिथल्या उदाहरणावरून आपल्याला दिसतंय. आणि व्यवहार पण होत नाही आहेत, दुकानं चालत नाही, टपरीवाल्यांचा धंदा होत नाही आहे, छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा होत नाही, सगळं असं अतिशय अस्वस्थता समाजामध्ये पाहायला मिळते. पण हे सगळं होत असताना कदाचित ते 370 मुद्दा आता आणतील. 370 मुद्द्याचं मी स्वतः स्वागत केलं एक भारतीय नागरिक म्हणून. तो मुद्दा जम्मू काश्मीर पुरता मर्यादित आहे. अजूनही तुमच्या माझ्या देशातल्या काही राज्यामध्ये वेगवेगळी कलम आहेत आणि त्या पद्धतीनं तिथं आजही बंधनं आहेत. आमचं त्याच्याबद्दल एवढंच मत आहे की पाकव्याप्त काश्मीर आणि चीननी जो आपला व्याप्त केलेला भाग आहे, भूभाग, तो आता मिळवा. देशांनी पूर्णपणे बहुमत म्हणजे 1984 च्या नंतर राजीव गांधींची लाट आलेली होती, इंदिराजींची हत्या झालेली होती, त्यावेळेस 3/4 बहुमत 84 राजीव गांधींना मिळालेलं होतं. त्यानंतर थेट 2014 मोदी साहेबांना पूर्ण बहुमत मिळालं. मधी 30 वर्ष वाजपेयींना पूर्ण बहुमत नव्हतं, पूर्ण बहुमत एकट्या पक्षाला, त्यांनी मित्रपक्षांना कोणी 24 पक्ष बरोबर घेतले, 12 पक्ष असे वेगवेगळ्यांना घेऊन त्यांनी सरकार चालवलं, नाही असं नाही. पण पहिल्यांदा हे करणं, काही काही जण स्वतःच्या स्वार्थाकरता जात असतात, काही जण आपल्या मागं कुठल्या चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात, काही जण
त्यांच्या कुठल्या संस्था वगैरे अडचणीमध्ये असल्यामुळं त्यांना काही फायनान्स पाहिजे असतो, मदत पाहिजे असते, MSE बँकेची असेल किंवा इतर कुठली असतील, सरकारचं वरदास्त पाहिजे असतो म्हणून जात असतात. काही काही जण बाबा आपल्याला आता लोकसभेचा निकाल असा लागला आहे, उद्या काय होणार आहे असा स्वतःचा स्वार्थी विचार करून जात असतात. अर्थात जाणाऱ्याला प्रत्येकाला त्यांचा त्यांचा अधिकार आहे, आपण कुणालाही बांधून ठेवू शकत नाही. यांचं उत्तर घेऊन तर ह्या सगळ्या बाबी आहेत. आता ह्याच्यातून काही जण गेले, निश्चितपणे काही लोक गेल्यानंतर त्या पक्षामध्ये काही बाबतीमध्ये वजाबाकी होती, परंतु इतर सहकारी मित्रांना बरोबर घेऊन ती वजाबाकीची बेरीज करायची असते. आता विकास मेटकरी हे राजकारणात नव्हते, ते राजकारणात आले. लोकसभेपर्यंत तसं बघितलं तर डॉक्टर अमोल कुर्डे तुमच्या समोर दिसत आहेत, ते इतके ॲक्टिव्ह राजकारणात नव्हते. परंतु पवारसाहेबांशी राष्ट्रवादीशी त्यांची चर्चा झाली, त्यांना काही भूमिका पटली, ते आले, त्यांना उमेदवारी दिली, नवा चेहरा चेहरा तरुण त्या पद्धतीने लोकांनी निवडून दिलं. खूप जण येत जात असतात. आम्ही पण सरकारमध्ये असताना मागच्या वेळेस माझ्याकडे 13 अपक्ष आमदार पक्षात आलेले होते आणि आम्ही उमेदवारी दिले होते 2014 ची. आताच्यामध्ये काही काही अफवा पण उठत आहेत. म्हणजे मी पेपरला वाचलं की काही जण म्हणाले की मी तर कधी विचारच केला नाही, परंतु बातम्या तशा जाणीवपूर्वक पसरवल्या जातात. असं मी म्हणत नाही, स्वतः उज्ज्वल साहेबांचं तसं स्टेटमेंट आजच्या पेपरला मी वाचलेलं आहे आणि हे सगळे प्रकार चाललेले आहेत. मी आपल्याला सांगतो, अजूनही मतदानाच्या आधी उमेदवारी जाहीर करण्याच्या आधीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे राजकीय घडामोडी घडणार आहेत हे तुम्हाला आज मी सांगतो आहे.